ही अशी सोंगढोंग करायला आतमध्ये थोडी जिगर लागते, म्हणजे थोडा तेवढा तो बंडपणा लागतो. असे भोळसट बावळट माणसांना हे जमत नाही, किंवा भोळसट बावळट माणसांना त्या गादीवरती बसवणारी मंडळी वेगळी असतात. त्यांना फक्त तो रोल दिलेला असतो, तू गप्प बसायचं, तू तुझ्या फक्त ऍक्टिंग मध्ये राहायचं, बाकीचं सगळं आम्ही सांभाळू. हे जे दुनियेमध्ये प्रस्थ माजत चाललंय, त्याला समाजानेच विरोध केला पाहिजे. हे कोणाही एकट्या दुकट्या व्यक्तीचं काम नाही. एवढं प्रत्येकाने लक्षात ठेवलं तरी खूप झालं. आणि प्रत्येकाला, असे धंदे करणाऱ्याला सुद्धा असं सांगावं असं वाटतं की वेळीच स्वतःला आवरा आणि महाराजांना शरण जा, तुमचं कल्याणच होईल, फार काही नुकसान होणार नाही. असो, हा मी चर्चा करण्यासारखा विषय नाही, पण ओघामध्ये जे काय आलं ते मी तुम्हाला सांगितलं. आता एकदा महाराज शुभराय मठामध्ये होते, तर तेव्हा महाराज मधुबुवांना म्हणाले की मे महिन्यात पुरुषोत्तम बुवाला पुण्याला पाठवून दे. तर पुरुषोत्तम बुवा म्हणजे मधुबुवांचे बंधू, त्यांना पाठवून दे. तर मधुबुवा सहज म्हणाले, आहो त्याला एकट्याला का, मी पण येतो ना त्याच्याबरोबर. नाही म्हणे, त्याला एकट्यालाच पाठव. मग मधुबुवा हटूनच बसले की का पुरुषोत्तम बुवाला का पाठवायचे. तर तेव्हा महाराज म्हणाले, त्याला पाठवून दे, कारण तेव्हा मी समाधी घेणार आहे. हे ऐकल्यानंतर मधुबुवांना जो काही आंतरिक उमाळा फुटला आणि ते ज्यांनी जो आक्रोश मांडला, आणि महाराज निघून गेले एवढं वाक्य म्हणून की पुरुषोत्तम बुवाला पुण्याला मे महिन्यात पाठव, मी समाधी घेणारे, महाराज गेले. इथे मधुबुवांनी आक्रोश मांडला आणि महाराजांच्या नावाने टाहो फोडून मधुबुवा बेशुद्ध पडले, अक्षरशः बेशुद्ध पडले, की त्यांना ते सहनच झालं नाही की मी समाधी घेणारे हे महाराजांचं वाक्य. तर आता हे बेशुद्ध पडले, ते शुद्धीवर येत नाहीयेत, हे बघून मंडळी घाबरली आणि त्यातली बरीचशी मंडळी महाराजांच्या शोधार्थ सोलापुरात बाहेर पडली. कर्मधर्म संयोगाने एका ठिकाणी महाराज त्यांना सापडले. मग महाराजांना घेऊन सगळे पुन्हा शुभराय मठात आले, तर ते मधुबुवा बेशुद्ध पडलेले. महाराजांनी त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला, त्यांना शुद्धीत आणलं. तेव्हा महाराजांना बघून पुन्हा त्यांना उमाळा फुटला. ते म्हणाले, आवर शोक नको करू, आणि आता आपण जेवू. म्हणून एकाच ताटामध्ये जे सगळं अन्न वाढून आणायला सांगितलं आणि मधुबुवांना त्याच ताटात घेऊन महाराज जेवायला बसले. म्हणजे महाराज आणि मधुबुवा एकाच ताटात जेवतायत, महाराज त्यांना भरवतायत, आणि तरी त्यांचे डोळ्यातनं अश्रू काही थांबेनात मधुबुवांचे. आता आक्रोश थांबला होता, पण जे आपण म्हणतो ना अश्रू ओघळतातच आहे. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, अरे रडतोस काय असा, मी मसणात जरी गेलो तरी कायम तुझ्याजवळ राहीन याची खात्री बाळग. मी मेलो तरी कायम तुझ्याजवळ राहीन याची खात्री बाळग, तू रडतोस कशासाठी. हे वाक्य ऐकलं मात्र त्यांचा आक्रोश किंवा ते जे मुखरुदन होतं ते थांबलं मधुबुवांचं, आणि ते भानावर आले. अहो सद्गुरु जेव्हा सांगतो किंवा आपण ज्याला आपलं सर्वस्व मानलंय तो आपल्याला सांगतो की मी मशनात गेलो तरी सुद्धा तुझ्याजवळ राहीन कायमचा, केवढं मोठं पुण्य त्या मधुबुवांचं असलं पाहिजे. मुळात आधी ते ज्या परंपरेतनं आलेले होते ते सगळे पुण्यातनेच होते की, पण ते मनुष्य देहामध्ये असल्या कारणाने मनुष्य देहाचे जे सगळे व्यवहार आणि जे काय मठ सांभाळणं वगैरे ते चालू होतं, पण निष्ठा वन पॉइंटेडनेस कुठे होती, ती महाराजांच्या चरणाशी होती. म्हणून एवढा तो आक्रोश झाला त्यांच्या हृदयाचा की महाराज समाधी घेणार म्हणजे काय. मग सद्गुरु जेव्हा सांगतो मी कुठेही जाणार नाही, मी गेलो तरी तुझ्या जवळ कायमचा राहीन, तिथेच. तर आपण नेहमी म्हणतो ना महाराजांचं वचन काय आहे, की हम गया नहीं जिंदा है. आज मधुबुवांना जे वचन दिलं महाराजांनी, ते वचन कळत नकळत का होईना अखिल ब्रह्मांडाला ते आशीर्वाद रूप ठरलं. कारण मनुष्य जात जोपर्यंत आहे, ही पृथ्वी जोपर्यंत आहे, कल्पांत जोपर्यंत होत नाही,
तोपर्यंत त्यांचे म्हणवणारे किंवा त्यांच्या समीप जाणारे, त्यांना हाक मारणारे त्यांचे जे भक्त आहेत, त्यावेळेला होते, मधल्या काळात होते, आजही आहेत, ह्याच्या पुढेही होतील, पण त्या सगळ्यांसाठी एकमेव महाराजांनी दिलेलं वचन आहे की हम गया नहीं जिंदा, मी कुठेही गेलो नाही. आणि जे जन्मोजन्मीचे माझे जे भक्त आहेत, ज्यांना अजून उद्धरायचं बाकी आहे, जे भविष्य काळामध्ये जन्माला येतील, त्या सगळ्यांसाठी तर मी सदैव आहेच. मग मी दृश्य रूपाने आहे का अदृश्य रूपाने आहे ह्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. मी दर्शन देणार का दर्शन देणार नाही याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. माझा स्वप्न दृष्टांत होईल का नाही होईल का होणार नाही याच्या भानगडीत तुम्ही कोणीही कधीही पडू नका. कारण शेवटी तुला दर्शन द्यायचं का नाही, तुला स्वप्न दृष्टांत द्यायचा का नाही, तुला आणखीन कसल्या गोष्टींचे अनुभव द्यायचे का नाही, हे केवळ माझ्या हातात आहे, केवळ इच्छा माझीच केवळ. फिर भी हम गया नहीं जिंदा है. मी माझच उदाहरण सांगतो की महाराजांना मी एकदा विचारलं की महाराज तुम्ही कितीतरी लोकांना सगुण स्वरूपात दर्शन दिलेलं आहे, मग मला का दर्शन देत नाही? महाराजांना दोन तीनदा असं मी म्हटल्यानंतर त्यांनी ते ऐकून घेतलं आणि तेव्हा ते म्हणाले, असं का, तुला सगुण दर्शन हवंय काय? म्हटलं हो, का नाही, की इतरांना होतंय आणि मला होत नाही, तर मीच काय असं घोडं मारलंय वगैरे. आपले मनुष्य स्वभाव आहेत ना, ते असलं काहीतरी मनामध्ये बोलतात. तर महाराजांनी एवढंच मला सांगितलं की जर तुला सगुण स्वरूपात दर्शन हवं असेल तर मी ते देईन, पण ते झाल्यानंतर पुन्हा मला हाक मारायची नाही, पुन्हा माझ्याकडे यायचं नाही, मी तुझ्याकडे कायमची पाठ फिरवेन. बोल, तुला हवंय का सगुणाचं दर्शन? मी म्हटलं बोलणार काय आपण, म्हणजे बोलती बंद झाली की कशासाठी मग ते दर्शन हवंय? तेव्हा महाराज म्हणाले, अरे अवतार कार्यात जे शरीर धारण केलं होतं ते फसवं होतं. माझा चेहरा जो तुला दिसतोय, गणकवडीला मूर्तीचा जो चेहरा दिसतोय, तोही फसवा आहे. तुला कोणतं दर्शन हवंय ह्याचा तू नीट विचार करून माझ्याकडे ह्या पुढे काय काय ते मागायचं ते मागत राहा. तेव्हापासून मी काहीही महाराजांकडे मागितलं नाही. आणि मग तेव्हा त्यांनी मला सांगितलं, तुझी वाट ही निर्गुण तत्वाकडे जाणारी आहे, तर त्या निर्गुण तत्वाच्याच आविष्कारामध्ये तू कायमचा स्थित हो, तुला सगुणाच्या भानगडीत पडायची गरज नाही. हे एवढं जेव्हा दरडावून सांगितलं जातं, त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की आपल्या हिताची गोष्ट कोणती आणि आपल्याला काय पचेल आणि रुचेल तेच सांगणारा जो असतो तो आपला खरा सद्गुरू असतो. आणि हा खरा सद्गुरू म्हणजे कोण आहे? प्रत्यक्ष शिव आहे, साक्षात सांब सदाशिव आहे. तो त्याच्या पूर्णाविष्कारात आपल्याला दिसू दे, नाही तर निर्गुण निराकार अवस्थेमध्ये दिसू दे. निर्गुण निराकार अवस्थेमध्ये दिसणं असतंच कुठे, नुसतं अनुभवणं असतं, नुसतं त्याला महसूस करणं असतं. म्हणजे हिंदी मधला शब्द आहे, मैंने महसूस किया, एवढंच उरतं. मग तुझी वाट जेव्हा निर्गुण तत्वाकडेच जाणारी आहे, तुला सगुणामध्ये राहून कुठलाही उद्धार नाहीये, हे जेव्हा महाराजांनी स्पष्ट सांगितलं, तेव्हापासून मी कधीही दर्शन सोहळा मागितला नाही. मग मला इथे सिगरेटचा वास आला, तिथे हिना अत्तराचा वास आला, इथे धुराचे लोट दिसले, असले चाळे माझ्यासाठी महाराजांनी कधीही केले नाही, अद्यापही केले नाहीत, आणि मला त्याची आसही नाही. मग मी सुद्धा दादा फुलारींसारखं मागायला हवं महाराजांकडे की महाराज माझी सगळी आशाच संपली आहे या सगळ्या बाबतीत, कुठल्याही बाबतीत, तर मला तुम्ही अनुभव तरी का देता? मला अनुभव देऊच नका, कारण त्या अनुभवांना घेऊन मी करू काय? माझ्या पोतडीत फक्त ते साठवून ठेवायचे आणि कधीतरी कोणाला तरी सांगायचे. तर या गोष्टी आणि कथा आणि सांगोवांगी की कशासाठी पाहिजे? मला आशाही नाही कसली, अनुभवांची नाही, आणि तुम्ही सांगितल्यापासून सगुण रूपाची तर मुळीच नाही.
मग पुन्हा लोक प्रश्न विचारणार, मग कशाला तडफडायला धनकवडीला जाता तुम्ही, मग तिथं काय ठेवलंय तुमच्यासाठी? काही ठेवलेलं नाही. पण जेव्हा तिथे महाराज म्हणतात एक आत्मकला मी ठेवली आहे, त्या आत्मकलेचा जो पूर्णाविष्कार तिथे प्रगटलेला आहे, जो त्या वातावरणामध्ये त्या चैतन्यामध्ये भरून राहिलेला आहे, त्याच्या ज्या लहरी किंवा व्हायब्रेशन्स आहेत, त्या अनुभवण्यासाठी, त्या फ्रिक्वेन्सीज मध्ये स्वतःला मिसळून टाकण्यासाठी कधीतरी मी धनकवडीला जातो. दर महिन्याच्या पौर्णिमेला जायचं, अमावस्येला जायचं, दर महिन्याची जी शिवरात्री असते चतुर्दशीची, तेव्हा जाय, असं मी कधीच करत नाही. आणि शेवटी असं म्हटलं जातं ना की चलो बुलावा आया है, तो बुलावा जेव्हा येतो तो मला बरोबर ते आमंत्रण समजतं, त्याच वेळेला मी आता जात असतो, एरवी जात नाही. असो, हे माझं पुराण बस झालं. तर आता आपण आणखीन एक कथानक ऐकूया त्याच्यामध्ये. हे कथानक नाही, हे विचारधन आहे महाराज. की महाराजांना एकदा रामभाऊ कोराड मास्तर असं म्हणाले की महाराज, तुम्ही बादलीभर दारू पिता, पिंपभर चहा पिता, डबेच्या डबे सिगरेट ओढता, चवडीच्या चवडी पानं खाता, हे शोभतं का तुम्हाला? आता केवढा धीर असेल त्या माणसाच्या अंगात हे प्रश्न विचारण्याचा महाराजांनी. कोणाला विचारतोय? आणि असा जाब विचारल्यासारखा प्रश्न विचारलाय बरं. आता विचारणारा सुद्धा तेवढाच पोचलेला होता ना महाराजांच्या भक्तीमध्ये, तर त्यांनी तो प्रश्न विचारल्यानंतर महाराज म्हणाले त्याच्याकडे बघून, अरे हो ना रे, पण काय माहितीये का, तू तर गेलाच आहेस वाया, तू मला हे सगळं विचारतोयस, पण जो उठतो तो मला नावं ठेवतो आणि व्यसनी समजतो आम्हाला. म्हणजे एवढं करून लोक थांबत नाहीत, महाराज म्हणाले, आम्हाला सिगरेटच्या पाकिटांचा नैवेद्य दाखवतात. अरे या सिगरेटचा किंवा गजानन महाराज जी चिली मोडतायत त्याचा, हे महाराज सांगतायत. श्री स्वामी समर्थ हुक्का पितात त्याचा, साईबाबा गुडगुडी ओढतात त्याचा, आणि व्यसनाचा काय संबंध आहे? अरे मूर्खानो, तुम्हाला काय वाटलं हे व्यसन आहे? अरे हे व्यसन नाही आहे, हे सूर्य नाडी अखंड चालू ठेवण्याचं लक्षण आहे. हा एक प्रकारचा यज्ञ आहे, हे अग्नीचं भक्षण आहे, ही सतत चेतलेली धुनी आहे. आणि या धुनीमध्ये काय काय होतं, कशा कशाची राख होते, हे तुला समजलं नाही म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतोयस. अरे चिलीम ही मातीची असते, ती मातीतच मिसळणार असते. मग चिलीम रूप, चिलीमीचं जर रूपक ह्या देहाला लावायचं म्हटलं तर मनुष्य देह ही सुद्धा एक चिलीम आहे, मातीचा देह आहे. त्याच्यामध्ये जो अंगार घातलेला आहे आणि त्याला जी छापी लावलेली आहे, ते मी सतत तुम्ही जे ओढत असता, मनुष्य प्रत्यक्षात चिलीम ओढत नाही, पण जे काय कणाकणाने तो देह जळत असतो, याची तुम्हाला कधी खबरबात असते का? व ही माती रूपी चिलीम जी आहे, ती मातीतच मिसळणार आहे. हुक्का सुद्धा कधीतरी मातीत मिसळणार आहे, गुडगुडी ही कधी सुद्धा मातीत मिसळणार आहे. सिगरेट तर काय, कागदातच गुंडाळलेली असते ना, कागदाचीच बनवलेली असते, ती तर रंग जळून त्याची राख होणार आहे. म्हणजेच माती म्हणजे हे जर पार्थिव शरीर समजलं, तर मग विषय वासना यांचा संसार म्हणजे त्या सगळ्यामध्ये घातलेला तंबाखू आहे, एवढं तू लक्षात ठेव. त्याला ज्ञानाची काडी लावून तो पेटवायचा असतो, वासनारूपी विषयरूपी तंबाखूला ज्ञानाची काडी लावून तो पेटवायचा असतो, जाळायचा असतो आणि त्याचं धुरात रूपांतर करायचं असतो. सोहम जाणिवेचा अग्नी त्यानं वासना जाळायच्या, आणि सगळं काही, हे सगळं जाळणं झालं किंवा हे जाळायची प्रक्रिया सुरू झाली की सर्व काही निष्काम मनाने त्याच्यावर सोपवून द्यायचं. त्याच्यावर म्हणजे कोणावरती? परमेश्वरावर. मग आता एक लक्षात घ्या की निष्काम होऊन सोपवायचं कोणावरती? परब्रह्मावरती.
आता ते परब्रह्म कसं आहे? परब्रह्माच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सर्व काही परमेश्वरावर सोडून निष्काम व्हायचंय का व्हायचंय? कारण त्यात सामा व्हायचं. मग परमेश्वर, आपला परमेश्वर शंकर महाराज काय म्हणतात? रिकाम होऊन माझ्या पाशी ये, तुझा मी मेल्यावर माझ्या पाशी ये. पण मग एक लक्षात घ्या की तो निष्काम परमेश्वर आहे कसा, हे नामदेव महाराजांनी फार सुंदररित्या सांगितलंय की परब्रह्म निष्काम तो हा गवळी आधरी, वाक्यावाळे अंधकृष्ण नवनीत चोरी. आता बघा, वाक्यावाळे अंधकृष्ण नवनीत चोरी, तरी सुद्धा तो निष्काम आहे बरं का. परब्रह्म आहे ना ते, म्हणून निष्काम आहे. म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा, रांगत रांगत येतो हरी हा राज मंदिरा. लपत छपत येतो हरी हा राजभुवनी, नंदासी टेकुनी आपण बैसे सिंहासनी. मग आता हे सगळं सांगितलंय, लपत छपत येतोय, राजमंदिरात येतोय, सिंहासनावर नंदाला टेकून बसतोय, तरीही तो निष्काम आहे. ते परब्रह्म आहे, ते निष्कामच आहे. पुढे काय म्हणतात नामदेव महाराज? की सापडला देव्हारी यासी. कुठे सापडला? देव्हाऱ्यात सापडलाय. सापडला देव्हारी यासी. आपण बघितलं होतं ना ज्ञानेश्वरांच्या कथेमध्ये, ज्ञानेश्वरांचा देव मेला, महाराज म्हणाले गोपाळकृष्ण फेकून दिल्यानंतर. तसं इथे काय म्हटलंय? सापडला देव्हारी यासी बांधा दाव्यान. कोणाशी बांधा? सापडला देव्हारी यासी बांधा दाव्यानी, हरिसी बांधा दाव्यानी. आणि मग कसा आहे तो? शंख चक्र गदा पद्मधारी शारंग पाणी, तरीही तो निष्काम आहे. त्याच्याकडे ही सगळे शोभयमान अशी सगळी रूप असून सुद्धा तो निष्काम आहे. मग पुढे काय नावने महाराज म्हणतात? बहुता पुण्ये बहुता कष्टे जोडलो देवा, अनंत पवाडे तुमची न कळती मावा. नामा म्हणे केशवा अहो जी, केशव तुम्ही दातार, जन्मो जन्मी द्यावी तुमची हीच चरण सेवा. नामदेव महाराजांनी तरी सुद्धा काय म्हटले? परब्रह्म निष्काम तो हा. आणि महाराज काय म्हणतायत की निष्काम होऊन त्या परब्रह्माकडे तू ये, तरच तुला तिथे ते परब्रह्म सावळ सुंदर साजीर सगुण स्वरूपात सापडेल. मग आता सगुण स्वरूपातला परमेश्वर सापडायचा आहे का निर्गुण तत्वातला परमेश्वर सापडायचा आहे? कारण तो निष्कामच आहे ना. मग तो निष्काम असल्यानंतर त्याला सगुण आणि निर्गुण ह्या दोन्ही पैकी काय चिकट? काहीच नाही, कुठलीच अवस्था नाही. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. म्हणजे तिथे ते एकच एकच अद्वैत आहे. तो सगुणही आहे, निर्गुण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. पण ते नाणं तरी खरं आहे का? आपण छाप काटा करतो ते नाणं आहे का? ते नाही. सगुण निर्गुण एकू गोविंद रे. मग महाराज जेव्हा म्हणतात की त्या सगळ्या वासनेना, त्या वासनारूपी संसार रूपी तंबाखूला ज्ञानाच्या अग्नीने पेटवायचंय, त्याला जाळायचंय, आणि तो जो त्याच्यातनं धूर येतो तो सगळा असं म्हणतात विखरून टाकायचंय. धुराचा आविष्कार कसा असतो? सूक्ष्मातला आविष्कार असतो धुराचा, दिसतो डोळ्याला, पण जेव्हा तो विरतो तेव्हा तरी सुद्धा त्याचं अस्तित्व कुठेतरी असतं. विरतो म्हणजे काय? तो कुठे अदृश्य होत नाही. मग तो अति सूक्ष्म रूपात कुठेतरी जसा तो असतो त्या पद्धतीने त्याचं चराचरामध्ये कुठेतरी विसर्जन करावं लागतं त्या धुराचं सुद्धा. आणि मग हे सगळं झाल्यानंतर या संसार रूपी सागरातून तू निष्काम होऊन माझ्याकडे ये, तू मी पणा टाकून माझ्याकडे ये, तुझा मी मेल्यावर माझ्याकडे ये, तेव्हा ते तुला निष्काम परब्रह्म सापडेल. आणि नामदेव महाराज इथे परब्रह्माचं वर्णन करताना त्याच्या ज्या रूपाचं किंवा त्याच्या ज्या लीलांचं ते चपखल वर्णन करतात,
तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हे तर परब्रह्म त्या आनंदा घरी वाढणार जे आहे, वाक्या वाळे नवनीत चोरी, त्याच्यानंतर रांगत रांगत राजमंदिरात येणं, नंदाला टेकून त्या राजसिंहासनावर बसणं, ह्या ज्या लीला आहेत. आणि मग गोपी काय म्हणतात त्यांना की ते देव्हाऱ्यामध्ये त्याला सापडला, त्याला दाव्याला बांधून आणला, काय रूपक याच्यामध्ये, तो हाती लागेपर्यंत कुठे नाहीसा होतो कळत नाही, म्हणजे सगुणातनं निर्गुणात जातोय, निर्गुणातनं सगुणात येतोय, आता इथे दिठीला होता गेला कुठे. मग ही जी भावावस्था तेव्हा नामदेव महाराजांनी वर्णन केली, तरी सुद्धा आपण म्हणतो की एवढं सगळं तुम्ही त्याचं चित्र रंगवताय, तरी त्याला तुम्ही परब्रह्म निष्काम म्हणताय. पण ती भावावस्था नामदेव महाराजांची होती. ते परब्रह्म निष्काम जेव्हा आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल, तेव्हा महाराजांनी हे जे सांगितलेले रूपक आहे की हा पार्थिव देह हा सुद्धा मातीचाच बनलेला आहे, मग ही माती जेव्हा मातीत मिसळणार आहे त्यावेळेला सुद्धा जर आपले अष्टसात्विक भाव भानावर नसतील, त्यावेळेला म्हणजे मिसळल्यानंतर नाही, मिसळण्याच्या आधी, तर ते भानावर असतील तरच आपल्या हे लक्षात येईल की मीपणा सगळा विसरून मी मेल्यानंतर महाराजांच्या रूपात त्या निष्काम परब्रह्माच्या रूपात कसं काय मिसळून जायचं. मग तुला सगुणाची आराधना द्यायची का निर्गुणाची आराधना द्यायची, हे सर्वस्वी त्या निष्काम परब्रह्मावरती अवलंबून आहे, म्हणजेच आपल्या श्रीमंत सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या वरती अवलंबून आहे. जय शंकर. जय शंकर, जय शंकर.